विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। शिवाजी महाराजांच्या मूर्ती स्थापनेला विद्यमान आमदार विक्रम सावंत यांचाच विरोध आहे हे त्यांच्या प्रत्यक्ष कृतीवरून आजपर्यंत समजून आलेलं आहे। 2014 ती मूर्ती तयार होतोपर्यंत आमदार साहेबांचा कुठेही काही संबंध नाही आहे। त्यांचे कुठेतरी व्हिडिओ व्हायरल झाले की त्या मूर्तीकाराजवळ जाऊन कुठेतरी ते त्यांना गॅस सिलेंडर पाहिजे का, हे पाहिजे का विचारलेलं। ते लॉकडाऊनमध्ये गॅस सिलेंडर हवा आहे का, ऑक्सिजन सिलेंडर हवा आहे का। त्या ऑक्सिजन सिलेंडरची किंमत 300 रुपये असले, 2 सिलेंडर माझ्या घरामध्ये भरलेले अजून तिथं पडले माझ्या क्रशरवर आहेत। त्यामुळं ह्या असल्या छोट्या ह्याच्यामध्ये श्रेय घ्यायचं काही आमदारांनी कारण नाही। आणि आमदारांनी जेव्हा गेस्ट हाऊसवर मीटिंग घेऊन सांगितलं प्रश्न मूर्ती तयार झाल्यानंतरनं प्रशासनाला सांगितलं की ही मूर्ती ताब्यात घ्या, त्यानंतरच ह्या वादाला सुरुवात झालेली आहे। त्यानंतरनं तहसील कार्यालयामध्ये मीटिंग झाली, त्याही मीटिंगला आमदार उपस्थित नव्हते, त्यांचे बगलबच्चे उपस्थित होते। आणि त्यानंतरनं आमदारांनी स्वतंत्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी मीटिंग घेतली, त्या मीटिंगमध्ये आमदारांना नेमकं काय सांगायचं होतं त्या अख्ख्या मीटिंगमध्ये हे कुणालाच काही सांगता आलं नाही। आणि मूर्ती जेव्हा तयार झाली आम्ही आणायला गेलो तेव्हा इतका मोठा प्रचंड 200-300 पोलीस तिथं आले आणि एवढा मोठा 3-4 तास पोलिसांची हुज्जत घातली। आणि जेव्हा ती मूर्ती आली तर त्या ह्याच्यामध्ये तर आमदार किंवा आमदारांचे कार्यकर्ते होते का, तर अजिबात कुठं नव्हते। मूर्ती जगमध्ये रात्री आली तर काही लोकांनी उत्स्फूर्तपणे सोलंकर चौकामध्ये फटाक्या उडवून हार घालून त्याचं स्वागत केलं, तर ती मूर्ती ह्या नाना शिंदेच्या घरावरून आणि ह्या आमदारांच्या गल्लीच्या कोपऱ्यावर, आमदार जिथं राहतात त्या आमदारांच्या कोपऱ्यावरून आली। तरी आमदारांना असं वाटलं नाही की आमदारांना की आमदारांच्या बगलबच्चांना असं वाटलं नाही की त्या ठिकाणी आपण यावं आणि त्या मूर्तीचं स्वागत करावं। हे सगळं बेगडी प्रेम आहे आमदारांचं आणि आमदारांना असं वाटतंय की आपण मागच्या DCC बँकेच्या इलेक्शनमध्ये त्यांना जमदाडे साहेबांनी आमच्या चारी मुंड्यात चित केलं, अक्षरशः पैशाचा पाऊस पाडला, कारण जनतेनंच त्यांना नाकारलं। आणि तशा त्यांना आमदारांना भीती वाटायला लागलेली आहे की आता DCC सारख्या इलेक्शनमध्ये आपला पराभव होतोय, त्यामुळं आमदारांना आमच्या जगतापसाहेबांना पुनर्वसनाची गरज नाही आहे, तर आमदारांना भीती वाटायला लागली आहे। स्वतःचं पुनर्वसन त्यात अनेकदा परत लोकात यावं, जन्माचं त्यावं म्हणताना आमदारांचा हा केविलवाना येत नाही। तर अख्ख्या जत शहराला त्या वेठीस धरलेला आहे, अख्ख्या जत शहरामध्ये नागरिक कमी आणि हे पोलीस जास्त आहेत असे छावणीचं स्वरूप ह्याला प्राप्त झालेलं आहे। तर आमदारांनी सुरुवात केली त्या आमदारांच्या कार्यकर्त्यांना एवढी सुद्धा अक्कल नाही आहे की शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल असं जिथं नाव आहे महाराजांचं त्यावर यांचे स्वतःच्या आमदारांचे बॅनर लावले, तर यांचं हे बेगडी प्रेम आहे। आणि हा नाना शिंदे जो बोलतोय तर या नाना शिंदेबद्दल आम्हाला बोलायचं आहे की नाना शिंदेनं ही जी तुम्हाला मूर्ती दिसते ही मूर्तीसुद्धा ही नाना शिंदेनं चुरून नेली होती। रात्री 11:30 वाचनालय चौकामध्ये एका ठिकाणी ही मूर्ती ठेवली होती, तर ती चोरून नेऊन आपल्या स्वतःच्या घरात ठेवली। का ठेवली? तर माझ्या वडिलांनी ती मूर्ती आणली। अरे तुझे वडील नक्कीच असोल दादा, स्वर्गीय असोल दादा, अतिशय चांगला माणूस, बुद्धिवान माणूस, चांगली व्यक्ती होती, परंतु या नाना शिंदेच्या अंगामध्ये त्यांच्या वडिलांचा एकही गुण नाही आहे। तर कुठंतरी मूर्ती चोरून नेण्यासारखं पाप ह्यानं केलं आणि जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायची वेळ आली तेव्हा ही मूर्ती परत आणून या ठिकाणी दिली गेलेली आहे। तर ह्या नाना शिंदेनं जास्त काही सांगायची गरज नाही आहे, तर नाना शिंदे जर परत आणि जर तोंड उघडेल तर ह्याच्यापेक्षा पुढची उत्तरं आमची तयार आहेत आणि नाना शिंदे त्याच पद्धतीनं उत्तर मिळेल। आणि ह्या आमदारांनी जे काय आता सध्या जत शहराला वेठीस धरायचं त्याच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न चालू केला आहे, तर हा थांबवावा। आमची एकच इच्छा आहे की कुठलाही वाद विकोपाला जाण्यापेक्षा ही मूर्ती स्थापन व्हावी। आणि आज ही मूर्ती 4 दिवस झाले इथं येऊन तरी आमदारांचा एकही कार्यकर्ता अजूनपर्यंत या मूर्तीच्या ठिकाणी फिरकलेला नाही आहे, त्यामुळे यावरून त्यांचं या महाराजांच्या बद्दल किती बेगडी प्रेम आहे, खोटं प्रेम आहे हे जनतेच्या लक्षात आलंय। आणि आमदारांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनीच हा केविलवाना प्रयत्न करून या प्रशासनाला मध्यस्थी करून म्हणजे प्रशासनाला आडवं करून हे मूर्ती स्थापनेचा विरोध केलेला आहे। आता ही गोष्ट काही चुकून राहिलेली नाही आहे, याचं उत्तर जनता येणाऱ्या इलेक्शनमधून आणि येणाऱ्या पुढच्या परिस्थितीत जनता निश्चितपणानं यांना दाखवून देईल
एवढ्याच्या ठिकाणी आम्हाला सांगायचं. कार्यकर्त्यांचं आमदारांचं आणि आमदारांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी मूर्ती आहे ही पंपावर ठेवलेली आहे, इथं हॉटेल आहे, बार आहे. तर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आमदार साहेब, तुमचं त्या मार्केट कमिटीमध्ये जवळजवळ 4 ते 5 हजार स्क्वेअर फूटचं काम चालू आहे असं आम्हाला कळतंय. ते बांधकाम दिसतंय. तिथं काय तुम्ही वृद्धाश्रम बांधताय का अनाथाश्रम बांधायला आलाय का आश्रम बांधायला आलाय का कोणाची सोय करायला आलाय? तुम्ही पण त्या ठिकाणी हॉटेलच बांधणार आहे, तुम्ही पण तिथं बारच करणार आहे, तुम्ही पण तिथं धंदाच करणार आहे. त्यामुळे ते हॉटेल बार वगैरे काय सांगायची गरज नाही. अतिशय कॅमेऱ्यामध्ये, अतिशय पेट्रोल पंपावर, स्वच्छ जागेमध्ये व्यवस्थित आम्ही तिथं अभ्यासिका आहे, जिथं मुलं अभ्यास करतात, 200-200 मुलं अभ्यास करतात, अशा ठिकाणी पवित्र ठिकाणी मूर्ती ठेवलेली आहे. त्यामुळे ते तुम्हाला त्याबद्दल या हॉटेल किंवा पंप बोलायचा नैतिक अधिकार आमदारांना किंवा आमदारांच्या बगलबच्छांना नाही. कपड्यांच्या आणि कॉस्मेटिकच्या दुनियात तुम्हाला हवं ते उपलब्ध असणार, एकाच वेळी मुला मुलींच्या व महिलांच्या खरेदीची इच्छा पूर्ती करणारे खास दालन आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक. किड्स वेअर मध्ये मुला मुलींसाठी सर्व व्हरायटीज, लेडीज साठी टॉप, लेगिन्स सर्व साइज मध्ये उपलब्ध, ओढणी हँडलूम मध्ये सर्व प्रकार मिळतील. तसेच कॉस्मेटिक मध्ये सर्व व्हरायटीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक. तुमच्या सौंदर्याला खुलवण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता कराड रोड, बापट हॉस्पिटल समोर, विटा